धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात हाडाखेड गावाजवळील शेरे पंजाब हॉटेलजवळ H4 55S 49 08 या क्रमांकाचा ट्रक संशयरित्या उभा असल्याची माहिती शिरपूर तालुका पोलीस सहाय्यक निरीक्षक सुरेश शिरसाट यांना गुप्त माहितीदाराकडून मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलीस अधिकाऱ्यांनी पथक तयार करून माहिती मिळालेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्या ट्रकमधील चालकाने पोलीस बघताच ट्रक सोडून पळ काढला। त्यास पकडण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला परंतु चालक पळून जाण्यात यशस्वी झाला। संबंधित ट्रक पोलीस ठाण्यात आणून तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुगंधी पानमसाला व गुटखा पोलिसांना आढळून आला आहे। कारवाईमध्ये पोलिसांनी तब्बल 43,38,000 रुपयाचा गुटखा व 15 लाख रुपयाचा ट्रक असा एकूण 58,38,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास शिरपूर तालुका पोलीस करीत आहेत। काल दिनांक 22/9 आम्ही पोलीस हजर असताना साधारणतः 3 वाजेच्या सुमारास आम्हाला गुप्त बातमी मिळाली की हॉटेल शेरे पंजाब हाडाखेड येथे एक ट्रक क्रमांक H4 55S 49 08 हा उभा असून व याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा पदार्थ आहे। त्या अनुषंगाने आम्ही एक टीम तयार करून सदर हॉटेल येथे गाडी चेक केली असता आम्हाला कळून सदर गाडीवरील ट्रक चालक हा फरार झाला। सदर गाडीमध्ये आम्ही चेक केले असता तिथे आम्हाला स्टार्टिंगला चप्पलचे जोर मिळून आले पण मध्ये चेक केले असता त्याच्यामध्ये गुटखा मिळून आला। त्यानंतर सदर गाडीने पोलीस स्टेशनला आणून सविस्तर पंचनामा केला आणि त्यानंतर अन्न प्रशासनाला आम्ही लेटर दिलं आणि त्याप्रमाणे आज माननीय बाविस्कर साहेब अन्न सुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासन धुळे यांच्या समक्ष आज स्पॉट पंचनामा केला असता संपूर्ण गाडीमध्ये टोटल 120 पोते गुटखा आणि 24 पोते पान मसाला असे एकंदरीत टोटल 2,89,219 पॅकेट्स राजनिवास पान मसालाचे ज्याची किंमत 34,70,280 व एक्सेल 01 जाफरानी जर्दा चे 28,919 पॅकेट्स ज्याची किंमत 8,67,550 मिळून आली। ह्या टोटल गुटख्याची किंमत 43,37,850 मिळून आली आहे। या गाडीमध्ये जो ड्रायव्हर होता याचं आम्हाला लायसन मिळालं आहे। त्याचं नाव आहे जिंदर सिंग गोविंद सिंग जाट, वय 45, राहणार सदर दौलगड, तालुका मानसा, जिल्हा मानसा, पंजाब। सदर ड्रायव्हर हा फरार असून त्याच्यावर अन्न सुरक्षा मानके कायदा 2007 कलम 22(2) तसेच 328 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून